नमस्कार, मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे. फिल्म इंडस्ट्रीमधून आलेली अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेत आणि यावेळेला तिने आरोप केलेले आहेत रणवीर सिंह, रणवीर कपूर आणि विकी कौशल यांच्यावर. यांना कोकेनचं व्यसन असल्याच्या अफवा आहेत आणि त्यांनी ब्लड टेस्ट करून घ्यावी असं तिने म्हटलेलं आहे. या लोकांनी ब्लड टेस्ट करून या अफवा मोडीत काढाव्यात असं सुद्धा तिनं म्हटलं आहे. यावर या अभिनेत्यांनी अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. सध्या रिया चक्रवर्तीच्या ड्रग कनेक्शन नंतर अनेक जण बॉलिवूडमधले या ड्रग माफियांशी, ड्रग तस्करांशी संबंधित होते का अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि खूप मोठे काही संबंध बॉलिवूड आणि ड्रग्स तस्करांमधले आता समोर येऊ शकतात. यानंतर कंगना राणावतनं हे खळबळजनक ट्विट केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरेकर. अजित, पुन्हा एकदा कंगनानं हा खळबळजनक ट्विट केलेला आहे. पुन्हा एकदा अर्थातच एक नवीन वाद निर्माण झालेला आहे. तिने जी नावं घेतली आहेत ती सुद्धा खूप मोठ्या स्टार्सची नावं आहेत. विकी कौशल, रणवीर सिंह, रणबीर कपूर. काय नेमकं तिनं म्हटलेलं आहे आणि हे ड्रग्स कनेक्शनच्या संदर्भात कितपत महत्त्वाचं आहे? नक्कीच केतकी, ड्रग कनेक्शन संदर्भात हे महत्त्वाचं आहेच. कारण का आपल्याला माहीत असेल की बॉलिवूडमध्ये पेज थ्री पार्ट्यांचं खूप आयोजन केलं होतं आणि या पेज थ्री पार्ट्यांचा उद्देश हा असतो की त्या ठिकाणी जे आलेले असतात कलाकार असतील किंवा जे त्या पार्ट्यांचा हिस्सा असतात हे सगळे लोक त्या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन करण्याकरता येतात. एक प्रकारे रेव पार्ट्यांना पेज थ्री पार्ट्यांचं नाव देऊन त्या पार्ट्या ज्या आहेत त्याच्यावरून सरकारी यंत्रणांचं किंवा पोलिसांचं लक्ष हटवण्याचा तो प्रयत्न असतो. याच अनुषंगी कंगना राणावतनं जे ट्विट केलेलं आहे यामुळे अंमली पदार्थांच्या मध्ये सेवन करणाऱ्यांमध्ये मोठमोठी नावं जी आहेत ती तिने घेतलेली आहेत. त्यामुळे रिया चक्रवर्तीचं जे चॅट सापडलं होतं त्यानंतर बॉलिवूडचं कनेक्शन उघडकीस येईल असं सांगितलं जात होतं, पण कंगना राणावतने ट्विट करून हे स्पष्ट केलेलं आहे की बॉलिवूडमधले अनेक दिग्गज कलाकार जे आहेत ते अंमली पदार्थांचं सेवन करतात आणि सर्रासपणे उघडपणे ते सेवन करतात. हेच आपण वारंवार म्हणत होतो की आता जेव्हा रिया चक्रवर्तीचं अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरण उघडकीस आलेलं आहे, त्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. याचमुळे आता बॉलिवूडमधील मोठी नावं जी आहेत ते एनसीबी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी चौकशीकरता हजर राहतील. इतकी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बॉलिवूडमधली अशी एखादी व्यक्ती असेल की जी ड्रग्सचं सेवन करत नसेल, तिथे ड्रग्स सेवन करणं म्हणजे एक स्टाईल किंवा एक स्टँडर्ड मानला जातो आणि याच अनुषंगे प्रत्येक ठिकाणी जे आहेत त्या सेटवर असेल किंवा कुठल्या पार्ट्यांमध्ये असेल सगळीकडे अंमली पदार्थांचं सप्लाय केला जातो. एक खूप मोठी इंडस्ट्री आहे, कोट्यवधी रुपयांचा याच्यामध्ये उलाढाल होत असते आणि त्याच अनुषंगाने कंगना राणावतने हा आरोप केला असावा. अगदी. आणि तिने जी नावं घेतले ती सुद्धा खूप मोठ्या स्टार्सची नावं आहेत, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलेलं आहे. धन्यवाद अजित या सविस्तर सगळ्या माहितीबद्दल. रिया आणि शौविक चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणामध्ये एनसीबीनं एकूण 5 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. यामध्ये गोव्यातल्या एका ड्रग तस्कराचा समावेश आहे. मुंबईतून अब्बास लखानी, कर्ण अरोरा, झैद विलात्रा, बासित परिहार आणि गोव्यातून फैयाज अहमद याला अटक करण्यात आली आहे. या फैयाजचा गौरव आर्याशी संबंध आहे. बंगळुरूमधल्या एका बड्या प्रस्थाला तो ड्रग्स पोहोचवणार होता असं देखील कळतंय. तर दुसरीकडे शौविक चक्रवर्तीच्या तस्करांकडून ड्रग्स घ्यायचा त्या झैद आणि बासितची सुद्धा सध्या कसून चौकशी सुरू आहे. आणि एनसीबीच्या चौकशीतून काय निष्पन्न झालंय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ड्रग्सचा वापर, खरेदी आणि वाहतुकीबद्दलची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मुंबईत छापे टाकण्यात आले, त्यामध्ये अब्बास लखानी आणि कर्ण अरोरा या दोघांना अटक करण्यात आली. अब्बास लखानी आणि कर्ण अरोराकडून गांजा जप्त करण्यात आला. पुराव्यांच्या आधारे झैदला अटक झाली. 9.5 लाखांचे ड्रग्ज विकल्याची या झैदनं कबुली दिली आहे. झैदकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मग बसीत परिहारला अटक करण्यात आली.